निम्नतापी प्रकल्प हा प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेची आता समाज करण्याची आवश्यकता आहे, ज्याची आपण सुरुवातही केलेली आहे. तातडीने राज्य शासनाच्या वित्त विभागाची सहमती घेऊन याचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमध्ये समावेश करणार का? नाही, मुळातच जो प्रकल्प आहे, या प्रकल्पाचा जे दोन टप्पे आहेत, पहिला टप्पा जो आहे तो 10 TMC चा आहे आणि दुसरा जो टप्पा आहे त्याच्या संदर्भातला जो प्रस्ताव आलेला आहे तो 6.6 TMC चा प्रस्ताव आला आहे. पण ज्यावेळेस तो आपल्याकडे आला त्यावेळेस असं लक्षात आलं की नियोजन कुठेतरी चुकलं आहे, कारण त्या ठिकाणी 6.6 TMC नाही, 4 TMCच पाणी दुसऱ्या टप्प्याकरता उपलब्ध आहे आणि म्हणून पुन्हा तो आपण परत पाठवलेला आहे. आता त्या संदर्भात त्याचं दुसऱ्या टप्प्याचं फेरनियोजन करून आणि मग तो मागवण्यात येईल. त्यानंतर त्याला आपल्या जी आपली पद्धत आहे SLTC, त्याच्यानंतर शासन, अशा प्रकारची सगळी मान्यता ही त्या ठिकाणी देण्यात येईल आणि ती मान्यता झाल्यानंतर आपण सांगितल्याप्रमाणे निश्चितपणे या प्रकल्पाचा टप्पा एक जो आहे किमान तो 85% क्षेत्र हे अवर्षण प्रवण क्षेत्रातील असल्यामुळे प्रधानमंत्री कृषी योजनेच्या निकषानुसार 60% केंद्रीय वित्त सहाय्य मिळवण्याकरता आपण याचा प्रस्ताव पाठवणार. ते जे आपण सांगितलं जरूर ते तपासून पाळण्यात येईल आणि कोणी जर त्यात चूक केली असेल तर कारवाई करण्यात येईल.